गेल्या 4 वर्षांपासून ही मॅरेथॉन नाशिक शहरात आयोजित केली जात आहे. जिल्ह्यात दरवर्षी नाशिककर उदंड प्रतिसाद देत आहेत. याही वर्षी नाशिककरांनी या स्पर्धेत मोठ्या जोशात सहभाग नोंदवला आणि त्यांचा हाच जोश द्विगुणित करायला हाउ इज द जोश वाला विके कौशल होताच की उरी या चित्रपटातून सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेला अभिनेता विके कौशलला या स्पर्धेसाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यांनी भला पहाटे 5 वाजता हिरवा झेंडा दाखवत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. लहान बाळ गोपाळांपासून वयोवृद्ध सर्वांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेत परदेशी केनियात इथिओपियन खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला. जेंडर इक्वॅलिटी अँड वुमन सेफ्टी या बोधवाक्याला सार्थ ठरणारं परिपूर्ण चित्र या स्पर्धेत बघायला मिळालं. आजी आजोबांचा अपंगाचा सहभागही या स्पर्धेतील उत्साह दाखवत होता. केनियन स्पर्धक फेलिक्स अनेक इथिओपियाचा एडिन्यू रोसेपा विजय शेवरे यांनी 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुषां अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. तर महिलांमध्ये लक्ष्मी हिरालाल, ज्योती गुंजाळ, कुंजल रमेश या पूर्ण मॅरेथॉनच्या विजेत्या ठरल्या. या स्पर्धेदरम्यान विविध ठिकाणी संदेश देणारे फलक दर्शविण्यात आले होते. विविध उपक्रम देखील यावेळी राबवण्यात आले. मोठ्या संख्येमध्ये नाशिकच्या लोकांनी सहभाग घेतला. तसेच भारतातून लोक पण आलेले भरपूर लोक, जवळपास 25 ते 30 हजार लोकांनी याच्यात सहभाग घेतला आणि महिलांची मोठी संख्या होती. आज याच्यात दोन इश्यूज आपण घेतले होते, महिला आणि पुरुष समानता, तसेच आपले जे महिला सुरक्षा, हे दोन विषय आपण घेतले होते आणि दोन्ही विषयांना पॉझिटिव्हिटी सर्वांनी दाखवलेली आहे. नाशिक शहरामध्ये एक वेगळा वातावरण दिसतोय. लहान मुले मुलांपासून सिनियर सिटीजन सर्वांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि ते आम्हालाही अभिमान वाटते की ज्याप्रमाणे पोलीस आणि पब्लिक सोबत आलेले आहे, सोबत हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. चांगला संदेश संपूर्ण देशामध्ये याच्या जाणार आहे आणि जातो आहे. बिग बॉस फायनलिस्ट तसेच चित्रपट अभिनेता पुष्कर जोग, मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशा पथकाचं वादन, देशभक्तीपर गीतांवर चिमुंड्यांचं सादरीकरण या सर्वांनी सर्वांचं मन मोहून टाकलं. यानंतर स्पर्धा बक्षीस समारंभावेळी एका 63 वर्षीय आजोबांनी पंजाबी गाण्यावर नृत्य सादर करत सर्वांचाच उत्साह अजून द्विगुणित केला. विशेष म्हणजे ते अंध होते आणि ही त्यांची 175वी मॅरेथॉन स्पर्धा होती. यावेळी त्यांचा पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला. प्लीज
साठी रामनगरी ढोल पथक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. कमॉन मला असं वाटतं की दरवर्षी नाही काही मॅरेथॉन व्हावी. आम्ही सगळे चार वाजता जोपर्यंत आमचा ढोल पथक तयार होतोय मी खूप मस्त वाटतं. कृणाल कुलकर्णी मॅडमला या ठिकाणी आमंत्रित करते. अजून आता 9,000 आलं तरी पण या महिला इथे अजूनही. ओके, 13 वर्षाची एक लहान मुलगी आहे वेदिका आंधळे. ती जिथे कुठे असेल तिने स्टेज जवळ यायचंय. तुम्ही जर हरवलेले असाल किंवा तुमचे पेरेंट्स हरवलेले असतील, जे कोणी हरवले इकडे या, इकडे तुम्हाला सगळे भेटतील. नमस्कार.